धुळे जिल्ह्यातील जलस्रोतामध्ये केवळ 67% जलसाठा शिल्लक असून 405 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. टंचाई आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती तिमाही आराखडे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यामध्ये दिली. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या. या बैठकांनंतर मुख्यमंत्र्यांनी तेथे पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील 678 गावांमध्ये पैसेवारी कमी असून दुष्काळी परिस्थिती आहे. तसेच जलस्रोतांमध्ये केवळ 37% जलसाठा असून तो जुलै महिन्यापर्यंत पुरवण्याचे आवाहन सरकार पुढे आहे. त्यामुळे तिमाही आराखडे तयार केले आहेत. चारा छावण्या, टँकर, जलयुक्त शिवार, सिंचन विहिरी, नरेगा, ऑनलाईन शिष्यवृत्ती, मुद्रा योजना, ग्रामसडक योजना यांच्यासह विविध योजनांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. त्याचप्रमाणे शहरांसाठी अक्कलपाडा योजना प्रस्तावित असून या योजनेसाठी 15 दिवसात सर्वेक्षण करावे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. योजना अशा तयार करायचो, लाभार्थ्याशिवाय योजना तयार करायचो. आता लाभार्थ्यासहित योजना आपण तयार करतो. त्यामुळे पूर्वी मग त्या योजना तयार व्हायच्या, ती छोटी छोटी घरं तयार व्हायची, मग कोणी जायला तयार व्हायचं नाही, मग 2-2 वर्ष ती पडली राहायची. मग 2 वर्षांनी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं डिटोरिएट व्हायचं की लाभार्थी म्हणायचे की आम्ही कसं जाणार आहे इथे. आताचे जी प्रधानमंत्री आवास योजनेतले जे काही आपण घटक घेतले आहेत ना, ते लाभार्थ्यासहित घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे ना. खरं आहे. नाही असेल तर आपण तात्काळ मी आदेश देईल त्या संदर्भात. नियोजन होईल असं दिसत आहे, पण गरज पडली तर तिकडनं आणू. नाही, साक्री तालुक्यातला जो काही दुष्काळ आपण म्हणतायत ना, तो काही भागामध्ये तो ऍग्रीकल्चर दुष्काळ आहे. कारण थोडासा पावसामध्ये खंड पडलेला आहे. एकाच दिवशी खूप पाऊस पडला न पडला आहे, पण ओव्हरऑल चाऱ्याची उपलब्धता जी आहे ना, ती सायंटिफिक पद्धतीने आपण त्या ठिकाणी तपासलेली आहे. त्याच्यामध्ये काही कमतरता आली तर आपण इकडून तिकडून मागवू शकू. नाही, आवश्यकता पडेल त्या ठिकाणी छावण्या उघडण्याचा मी आदेश दिलाच आहे. आम्ही त्याचे ऍड वगैरे काढणार आहोत, कारण परवा आपल्याला माहिती आहे कोर्टाने आम्हाला तशा प्रकारे सांगितलेलंच आहे. म्हणजे आता त्याच्यावर काही मेगाभरती काढायला बंदी नाही आहे. आता आणि त्याच्यात काही अडचणी असेल तर त्या दूर करू आपण. नाही, चालू आहे ती कारवाई, चाललेली आहे. SIT ने सांगितल्याप्रमाणे त्या प्रत्येक याच्यावर कारवाई चाललेली आहे. करतोय आपण ती कारवाई. नाही, नियोजन सुरू आहे. त्यातले 2 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की काही योजना आपण अशा तयार करतो आहोत की ज्या योजनेतनं आपल्याला पूर्ण आपलं पाणी मिळालं पाहिजे. आता इथनं मुख्य प्रॉब्लेम हा येतो, खूप मोठ्या प्रमाणात लिफ्टिंग करावं लागतं, कारण हे नद्या खाली आहे आणि भूभाग सगळा वर आहे. आणि या लिफ्टिंगमुळे आत्ता ते पाणी उचलणं परवडत नाही. म्हणजे शेतकऱ्याला समजा आपल्याला ते पाणी द्यायचं असेल तर त्याच्या शेतीमध्ये त्यांनी चांगल्यात चांगलं पीक घेऊनही त्याला जेवढं उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त विजेचं बिल आहे. त्यामुळे आपण काही स्वॅपिंग करता येत आहे का, हाही देखील प्रयत्न करतो आहोत की ज्या जेणेकरून आपल्याला त्यांनी पाणी दिलं पाहिजे, त्यांचं पाणी आपण आपल्याला असं आपलं पाणी न जाता आपल्याला पाणी कसं मिळेल, असे आमचे काही प्रयत्न त्यातले चालले आहेत. कारण नाही आहे, SP राहतील, हे चांगलेच आहे. की वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. तुम्ही पहिल्यांदा ज्या कॅटेगरीत जाता त्या कॅटेगरीत कुठली अनुभवाची अट लागत नाही. दुसऱ्या वरच्या कॅटेगरीत जाता त्यावेळेस तुम्हाला तेवढ्या लाखाची कामं केली असतील तर वरच्या कॅटेगरीत जाता येतं. कारण असं आहे की आपण जर त्याचे काही नियमच ठेवले नाही तर कोणी अननुभवी माणूस अशा प्रकारे काम घेईल आणि त्याच्यानंतर ती कामं होणार नाही. त्यामुळे याचा जो रूल आहे हा PWD ने विचारपूर्वक तयार केलेले ते रूल्स आहेत आणि देशभरात आहेत ते रूल्स. मला तुम्ही सगळ्या लिफ्ट इरिगेशन योजना सोलारवर नेण्याचा आपला प्रयत्न आहे. चला, धन्यवाद. या स्थानिक विषयांची माहिती नाही आहे. मी जेवढी माहिती घेतली तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. असं काही असेल तर आपण बघू ना, पडदावून बघू.
सांगतो की धुळेकरांनी चांगलं यश महानगरपालिकेत दिलं आहे, पण आता त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. एवढं चांगलं यश मिळाल्यानंतर धुळेकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे, आणि म्हणून मी तात्काळ पाणीपुरवठ्याच्या योजना असतील, रस्त्यांच्या योजना असतील, त्याला आम्ही मान्यता देऊ आणि त्या योग्य वेळेत पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. आम्ही त्याचे ऍड वगैरे काढणार आहोत, कारण परवा आपल्याला माहिती आहे कोर्टाने आम्हाला तशा प्रकारे सांगितलेलंच आहे, म्हणजे आता त्याच्यावर काही मेगावरती काढायला बंदी नाही आहे आता.